नमस्कार मित्रांनो आपण भारत एज्युकेशन अँड नॉलेज जा, आज सात जानेवारी दोन हजार वीस मित्रांनो पवित्र पोर्टलवर उमेदवारांना सूचना आलेली आहे की तुम्ही दहा जानेवारीपर्यंत प्रेफरन्स लॉक करायचे आहेत प्रिंट काढून ठेवायचे आहे यासंदर्भात मित्रांनो माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नेमके कोणत्या उमेदवाराने प्रेफरन्स लॉक करायचे आहेत किंवा माहिती पाहिजे मित्रांनो सर्व उमेदवार या ठिकाणी पाहू शकतात की आपण भरलेले प्रेफरन्स पसद्धीक्रम लॉक केले आहेत ते बरोबर आहेत की नाही तुम्हाला जर ते कमी वाटत असतील किंवा चुकीचे वाटत असतील किंवा काय बदल करायचा असेल तर तुम्ही ते डिलीट करून पुन्हा जनरेट करू शकता आणि पुन्हा असाईन वगैरे करून पुन्हा लॉक करू शकता तर बघा पवित्र पोर्टलवर ज्या उमेदवाराने सेकंड क्लास नोंदवलेला आहे अशाच उमेदवारांनी आपले जुने पसंतीक्रम डिलीट करून नववी ते बारावीचे पसंतीक्रम द्यावायचे आहेत तरच मुख्य प्रवाहात सामील केलं जाईल ज्या उमेदवारांनी कोणत्या प्रकारचा क्लास नोंदवलेला नाही त्यांनी नव्याने पसंतीक्रम देण्याची गरज नाही आहे त्यांना असं वाटत असेल की आपण पसंतीक्रम दिलेले बरोबर आहेत की त्यांनी पुन्हा देण्याची गरज नाही त्यांनी फक्त रिपोर्ट टॅबमध्ये ओपन करून लॉक केलेल्या पसंतीक्रमाची प्रिंट घ्यायचे आहे व ती जतन करून ठेवायची आहे फक्त खाजगी संस्था नववी ते बारावीची भरती प्रक्रिया चालू आहे पहिली ते आठवीची प्रक्रिया चालू नाही आहे आणि हे सर्व पसंतीक्रम विदाऊट इंटरव्ह्यूच्या लिस्टसाठी शिफारस पत्रासाठी किंवा शिफारस यादीसाठी हे पसंतीक्रम मागवलेले जात आहेत यानंतर मित्रांनो पुढचा जो टप्पा आहे तो विथ इंटरव्ह्यूचा असणार आहे त्या संदर्भात हा टप्पा पूर्ण झाला की त्यानंतर तो लगेच टप्प्याची सुरुवात होईल मित्रांनो एकंदरीत दहा तारखेपर्यंत आपल्याला म्हणजे एक दोन ते तीन दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर आपल्याला प्रिंट घेतल्यानंतर पुढची सूचना पवित्र पोर्टलवर येईल ही होती काही महत्त्वाची माहिती जर यामध्ये काही शंका असेल तर निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चाला पुन्हा नवीन व्हिडिओचं नवीन माहिती घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम